नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोल विषयातील वारे ही जी काही प्रकरण आहे हे प्रकरण आपण या अगोदरच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये त्या ठिकाणी बघितले होते आणि त्यामध्ये आपण प्रामुख्याने ग्रहीय वारे जे आहेत ते ग्रहीय वारे इथपर्यंत आपलं आलेलं होतं. आता उर्वरित जे काही प्रकरण आहे तर ते आपण या व्हिडिओ मध्ये प्रामुख्याने बघणार आहोत. मग आपल्या वाऱ्यांचे जे काही प्रकार आहेत ते विविध प्रकार आपले त्या ठिकाणी सुरू होते. त्यातील आपलं ग्रही वारे सुरुवातीला झालेलं होतं. आता पुढील जे वारे आहे तर ते स्थानिक वारे, हे वारे आपल्याला बघायचं आहे. मग काही वारे जे असतात तर ते कमी कालावधी व विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात व तुले त्या क्षेत्रापुरते ते मर्यादित असतात किंवा त्या क्षेत्रात ते वाहतात, त्या वाऱ्यांना स्थानिक वारे असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात स्थानिक हे जे वारे आहे या वाऱ्यांचा कालावधी हा ठराविक असतो आणि क्षेत्रही त्यांचं विशिष्ट क्षेत्र असतं. मोठ्या प्रदेशावर ते वाहत नाही किंवा विशिष्ट मोठा असा त्यांचा कालावधी त्यांचा फार मोठा नसतो. म्हणजेच ज्या काही वाऱ्यांनी कमी कालावधीसाठी व विशिष्ट प्रदेशात वाहतात आणि तुलनेने ते मर्यादित क्षेत्र व्यापतात, त्या वाऱ्यांना स्थानिक वारे असे म्हणतात. मग आता हे वारे ज्या प्रदेशात वाहत असतात तेथील हवामानावर त्याचा परिणाम प्रामुख्याने झालेला दिसून येतात. आणि जे काही स्थानिक वारे आहेत ते स्थानिक प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी त्या ठिकाणी ते ओळखले जात असतात. प्रामुख्याने आपण जर बघितलं तर त्यानंतर पुढचं जे काही वारे आहेत तर ते वारे आहेत प्रामुख्याने दरीय वारे. आता शेजारी आपण जर आकृती क्रमांक 5.4 जर बघितलं तर या त्या ठिकाणी एक आपल्याला छोटीशी दरी त्या ठिकाणी दिसते आहे. आणि त्या दरीमध्ये आपण जर नीट निरीक्षण जर केलं तर जे बाण दाखवलेले आहेत आकृतीमध्ये तर ते वाऱ्याची दिशा प्रामुख्याने दाखवत आहे. म्हणजे दरीतून या बाणाने वरती हवा जाताना प्रामुख्याने दिसत आहे. मग यातून आपण जर व्यवस्थित पद्धतीने निरीक्षण केलं तर आपलं सहज या 5.4 या आकृतीवरून आपल्या लक्षात येईल की हे दरीय वारे हे जमिनीच्या खोलगट भागाकडून वरच्या भागाकडे किंवा वरच्या बाजूला जाताना ते दिसत आहेत. मग त्यानंतर आपण पुढचे जे काही वारे आहेत तर ते वारे पर्वतीय वारे आपण बघणार आहोत. तर या दरीय वाऱ्यांमध्ये काय असतं की प्रामुख्याने पृथ्वीच्या खोलगट भागामध्ये जी आपण जी दरी आकृतीमध्ये बघितली तर त्या दरीमध्ये खालच्या भागामध्ये हवा ही अतिशय गरम झालेली असते आणि त्यामुळे प्रामुख्याने ही उष्ण हवा जी आहे ती साहजिकच वरती जाते आणि वरती थंड झालेली जी हवा आहे ती पुन्हा या ठिकाणीची घनता वाढल्यामुळे प्रामुख्याने ती पुन्हा खाली येते. पुन्हा त्या ठिकाणी ती गरम होते आणि गरम झाल्यानंतर पुन्हा ती उर्ध्व दिशेने म्हणजे वरच्या दिशेने आपल्याला त्या दरीतून वरती जाताना दिसते आहे. अगदी त्याच पद्धतीने हे जे काही पर्वतीय वारे आहे हे पर्वतीय वाऱ्याचं देखील येथे आपल्याला काही वैशिष्ट्ये सांगता येतील. मग आता पर्वतीय वारे हे पर्वतीय क्षेत्रामध्ये प्रामुख्याने आपल्याला ते दिसून येत असतात. मग आता रात्री पर्वत शिखर जो आहे हा पर्वत शिखर प्रामुख्याने रात्री लवकर थंड होतो आणि दरीचा भाग जो आहे तुलनेने उष्ण असतो. मग या पर्वतातील जी काही दरी आहे हा दरीचा भाग थंड असतो, सॉरी उष्ण असतो आणि पर्वताचा जो काही वरचा भाग आहे अगदी टॉप लेवलचा किंवा उंचीचा भाग जो आहे तो थंड असतो आणि दरीचा खालचा जो भाग आहे हा उष्ण असतो. मग पर्वतावर हवेचा जो काही दाब असतो तो जास्त असतो आणि त्यामुळे पर्वताकडून दरीकडे थंड वारे खोलच्या त्या पर्वताच्या दरीकडे वरती दाब जास्त असल्यामुळे ते प्रामुख्याने खालच्या दिशेने दरीच्या दिशेने थंड वारे हे वाहतात. मग जेव्हा दरीतील हवा जेव्हा उष्ण व हलकी होते तेव्हा ती ऑटोमॅटिकली वर ढकलली जाते आणि त्यामुळे थंड हवा दरीकडे खाली येते आणि खालील जी काही उष्ण हवा आहे ती हळूहळू त्या ठिकाणी वरच्या दिशेने जाऊ लागते. अशा प्रकारच्या वाऱ्यांना आपण पर्वतीय वारे असं जे काही म्हणू शकतो. हे पर्वतीय वाऱ्यांची प्रामुख्याने वैशिष्ट्ये देखील आहे. त्यानंतर आपण पुढचे वारे बघूया खारे वारे. तर या खारे वाऱ्यांना सागरीय वारे असं देखील प्रामुख्याने म्हटलं जातं. मग आता आपण आकृती क्रमांक 5.5 बघूया.
आकृती क्रमांक 5.5 चं जर आपण व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जर निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला सहज दिसत आहे. तर प्रामुख्याने तिथे आपण जर बघितलं तर या जे काही खारे वारे आहे या खारे वाऱ्यांची आकृती 5.5 मधील अ बघायचा आहे आपल्याला. तर या 5.5 मधील अ या आकृतीमध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर दिवसा जी काही जमीन आहे तर ती लवकर तापते आणि साहजिक आहे हवेचा दाब जो आहे हा कमी असतो आणि हवाई कमी दाबामुळे किंवा जमिनीवर जी हवा आहे ती लवकर तापते. लवकर तापल्यामुळे हवेचा दाबही कमी असतो आणि याउलट आपण जर बघितलं तर समुद्र जो आहे समुद्रातील पाणी हे उशिरा तापते आणि त्यामुळे तेथील दाबही कसा असतो जास्त असतो. त्यामुळे आपण जर बघितलं या आकृतीमध्ये तर प्रामुख्याने दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारे जे वाहतात त्या वाऱ्यांना खारे वारे असे म्हणतात. आणि हे खारे वारे का वाहतात समुद्राकडून जमिनीकडे याचं कारण आहे की मी तुम्हाला सांगितलं की दिवसा जी जमिनीवरील जी हवा आहे तर ती हवा प्रामुख्याने हवा तापते आणि हवेचा दाब कमी असतो आणि समुद्रातील समुद्रातील जी काही हवा आहे किंवा समुद्राची जी काही समुद्राचे जे काही पाणी आहे हे पाणी उशिरा तापतं आणि हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे समुद्राकडनं हे वारे जमिनीकडे वाहतात आणि याच वाऱ्यांना खारे वारे किंवा त्याने सागरीय वारे असे म्हणतात. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढील वारे ते आहे मतदायी वारे. मग या वाऱ्यांना भूमीय वारे असं देखील म्हटलं जातं. याकरता पण आपल्याला बघायचं आहे आकृती क्रमांक 5.5. तर आकृती क्रमांक 5.5 हे आपल्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे की दिवसा समुद्रापेक्षा रात्री जी आहे समुद्रापेक्षा जी प्रामुख्याने जमीन जी आहे ती लवकर काय होत असते थंड होत असते आणि तेथे हवेचा दाबही जास्त असतो. तेव्हा अशा वेळी वारे जे आहे हे जमिनीवरून समुद्राकडे वाहताना या आकृतीमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. अगोदरच्या आकृतीकडनं आकृतीवरून आपल्याला स्पष्टपणे दिसतं की प्रामुख्याने दिवसा जे आहे समुद्राकडनं जमिनीकडे वारे वाहताना दिसत आहे आणि रात्री जे आहे तर प्रामुख्याने रात्री जमिनीवरून समुद्राकडे वारे वाहताना आपल्याला दिसत आहे. तर या वाऱ्यांना आपण जमिनीवरून समुद्राकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना मतलई वारे असं देखील म्हटलं जातं. तर त्यानंतर प्रामुख्याने याशिवाय वेगवेगळ्या प्रदेशात विशिष्ट जे काही परिस्थितीमध्ये जे वारे आहेत ते वारे वाहत असतात आणि हे वारे सुद्धा स्थानिक वारे म्हणून प्रामुख्याने ओळखले जात असतात. मग आता स्थानिक वाऱ्यांचा जो चार्ट आहे तो पेज नंबर आपल्या प्रामुख्याने 26 वरती लिहिलेला आहे. तर हा चार्ट अतिशय सोपा आहे आणि हा चार्ट सर्वांनी घरी पेज नंबर 26 वरती तो चार्ट दिलेला आहे. छोटा चार्ट आहे. वाऱ्यांचे नाव वाऱ्यांचं स्वरूप आणि वाऱ्यांचं असलेलं प्रभाव क्षेत्र आणि त्यांचं वैशिष्ट्य एवढं जे आहे एवढं काम तुम्ही सर्वांनी घरी करायचं आहे. हा चार्ट वर्गपाठाच्या वहीत लिहून तो चार्ट जो आहे तर तो चार्ट सर्वांनी लिहून तो वाचायचा आहे. फक्त वाऱ्याचं नाव दिलेलं आहे वाऱ्याचं स्वरूप दिलंय आणि प्रभाव क्षेत्र दिलेलं आहे. त्यामुळे तिथे फक्त कोणता वारा आहे त्याचं स्वरूप उष्ण आहे की कोरडा आहे तो वारा आणि त्याचं क्षेत्र कुठे कुठे आहे तो बर्फ प्रदेशात वाहतो की वाळवंडाच्या प्रदेशात वाहतो फक्त एवढं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते वाचून आपल्याला सहज समजेल एवढं आपण त्या ठिकाणी तिथे करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे आहे हंगामी वारे. माता हंगामी वारे जर आपण बघितलं तर या हंगामी वाऱ्यांना मोसमी वारे असं देखील म्हटलं जातं. माता अजून एक शेजारी आपण जर आकृती बघितली तर 5.6 पेज नंबर 26 वरतीच मोसमी वाऱ्यांची एक आकृती दिलेली आहे. तर या आकृतीवरून आपल्याला लक्षात येईल की प्रामुख्याने जमीन व पाणी यांच्या ऋतूनुसार कमी अधिक तापण्यामुळे प्रामुख्याने मोसमी वाऱ्यांची निर्मिती होत असते. म्हणजे जमीन आणि पाणी हे कधी कधी यांचं कमी अधिक प्रमाणात तापतात आणि ते ऋतूनुसार कमी अधिक प्रमाणात तापतात. हिवाळ्यात कमी अधिक प्रमाणात तापतात. उन्हाळ्यात कदाचित जास्त तापमान जास्त असल्यामुळे प्रामुख्याने ते जास्त तापतात. पावसाळ्यामध्ये देखील त्यामध्ये बदल जाणवतो हिवाळ्यात बदल जाणवतो. म्हणजे जमीन आणि पाणी हे ऋतुमानानुसार कमी अधिक प्रमाणात तापल्यामुळे मोसमी वाऱ्यांची निर्मिती
हंगामी वाऱ्यांची निर्मिती ही होत असते. मग आपण या आकृतीमध्ये बघू शकतो की उन्हाळ्यात मोसमी वारे समुद्रावरून प्रामुख्याने जमिनीकडे आणि हिवाळ्यात जमिनीकडून समुद्राकडे वाहताना आपल्याला दिसत आहे. तर या आकृतीमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की प्रामुख्याने आग्नेय आशिया, पूर्व आफ्रिका, उत्तर ऑस्ट्रेलिया या प्रदेशावर मोसमी वाऱ्यांचा विशेष परिणाम होताना जाणवतो आहे. भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा ऋतूंवर मोसमी वाऱ्यांचा प्रभाव जो आहे तो जास्त आपल्याला सहज त्या आकृतीमध्ये दाखवलेला बाणांच्या साहाय्याने दाखवलेला आहे. आकृती क्रमांक 5.6 मध्ये या वाऱ्यांच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा याशिवाय पावसाळा व मान्सून परतीचा काळ असे ऋतू प्रामुख्याने दिसतात. हे प्रामुख्याने मोसमी वाऱ्यांमध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसतात. तर मोसमी वाऱ्यांचं इन शॉर्ट मध्ये जर आपण बघितलं तर जमीन व पाणी हे ऋतुमानानुसार कमी अधिक प्रमाणात हे तापतात, त्यामुळे या वाऱ्यांची निर्मिती होते आणि त्या उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा या प्रत्येक ऋतूनुसार ते वाऱ्यांची दिशा कशा पद्धतीने बदलते आहे हे देखील या 5.6 मोसमी वारे या आकृतीवरून आपल्याला स्पष्ट होते. तर मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणावरील खारे व मतलाईस वारे निर्मिती असतात आणि भारतीय उपखंडावर होणारी बहुतांश जी काही वृष्टी आहे ही मोसमी वाऱ्यांमुळेच प्रामुख्याने होत असते. तर प्रामुख्याने आपण जर बघितलं तर इथपर्यंत आपण हे जे काही वारे आहे ती वारे आपण बघितले, स्थानिक वारे, दरीय वारे, पर्वतीय वारे, खारे वारे, मतलई वारे, हंगामी वारे, त्यांनाच आपण मोसमी वारे असं देखील त्या ठिकाणी म्हणतो. मग वाऱ्यांच्या स्थिर व अतिवादळी स्थितीचा विचार करता आपल्याला आवर्त जो आहे या आवर्ताचा अभ्यास करणे देखील गरजेचं आहे. मग वाऱ्यांच्या स्थिर व अतिवादळी स्थितीचा विचार करण्यासाठी आपल्याला आवर्त बनणे गरजेचं आहे. मग आता आवर्त जे आहे तर एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली मात्र त्याच्या भोवती मात्र हवेचा दाब हा जास्त असतो तेव्हा आवर्ताची परिस्थिती निर्माण होते. लक्षात घ्यायचंय की एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो मात्र त्या सभोवताली जे सभोवताली हवेचा मात्र दाब जास्त असतो तेव्हा त्या ठिकाणी आवर्त वाऱ्याची स्थिती जी आहे ती निर्माण होत असते. कमी हवेच्या दाबाकडे सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वारे हे वाहतात आणि पृथ्वीच्या परिवहनामुळे उत्तर गोलार्धात आवर्त वारे हे घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध तर दक्षिण गोलार्धात हे वारे घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने त्याकडे वाहताना प्रामुख्याने दिसतात. तर प्रामुख्याने आपण जर बघितलं तर आवर्त समजून घ्यायचं आहे की एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो आणि त्याच्या सभोवताली हवेचा दाब जास्त असतो तेव्हा आवर्त ही वाऱ्याची जी काही स्थिती आहे ती स्थिती निर्माण होत असते. मग आवर्त प्रणाली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकते जेव्हा आवर्त ही स्थिती जी आहे त्या वाऱ्याची स्थिती एखाद्या ठिकाणी निर्माण झाली, मग ती समुद्रात निर्माण झाली असेल किंवा एखाद्या मोठ्या भूभागावर निर्माण झालेली असेल, तेव्हा ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सरकते असताना त्या आवर्तांना चक्रीवादळ असं म्हणतात. आताच आपल्याकडे चक्रीवादळ येऊन गेलं बघा, तेव्हा जे काही शास्त्रज्ञ आहेत त्या शास्त्रज्ञांनी आपल्याला वेळोवेळी इशारा दिला की वाऱ्यांचा वेग एवढा आहे, चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने सरकत आहे, चक्रीवादळ आता महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे, म्हणजे ते आवर्त ज्या ठिकाणी तयार झालेलं होतं समुद्राच्या ठिकाणी त्याचं जे काही केंद्र होतं त्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी जे सरकत आहे आवर्त त्यालाच आपण चक्रीवादळ असं म्हणत असतो. मग आता आपण जर बघितलं तर ही चक्रीवादळ जे आहे हे प्रामुख्याने समुद्रात वेगवेगळ्या ठिकाणी तयार होत असतात आणि ही चक्रीवादळे वादळांच्या वेळी वाऱ्याचा जो काही वेग असतो तर तो ताशी कमीत कमी 60 किलोमीटर एवढा त्याचा कमीत कमी हा वाऱ्यांचा वेग त्या ठिकाणी असतो आणि काही ठिकाणी तो प्रचंड असतो आणि या चक्रीवादळामुळे अनेक विनाशकारी म्हणजे अनेक ठिकाणी जीवितहानी वित्तहानी त्या ठिकाणी होत असते.
त्यानंतर या प्रकरणातील आपला शेवटचा जो काही मुद्दा आहे तर तो आहे प्रत्यावर्तक म्हणजे हवेची जी काही आपण स्थिर आणि अतिवादळी स्थितीचा विचार करत आहोत ज्याची आपला आवर्त आणि चक्रीवादळ झालेला आहे. तिसरा जो काही या हवेची स्थितीतील जो मुद्दा आहे तो आहे प्रत्यावर्तक. माझा एखाद्या क्षेत्रात विशिष्ट वातावरणीय स्थितीत परिस्थितीत केंद्र भागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो आणि केंद्र भागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार दिशेने जेव्हा वाहत असतात आणि उत्तर गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ते वाहतात. प्रत्यावर्ताच्या कालावधीमध्ये मात्र निरभ्र आकाश कमी वेगाने वाहणारे वारे अतिशय उत्साहवर्धक हवामान असते आणि प्रत्यावर्ताची स्थिती बहुधा काही दिवस अथवा एका आठवड्याची असू शकते असे प्रत्यावर्त समशीतोष्ण कटिबंधात त्या ठिकाणी दिसून येते. तर प्रत्यावर्त हे जे आहे हे जास्त दाबाच्या पट्ट्यात प्रामुख्याने जाणवतं आणि हे वारे जे आहे या प्रदेशातून वारे बाहेर जात असतात त्यामुळे तिथे पावसाचे प्रमाण जे आहे कमी त्या ठिकाणी असते. मग प्रामुख्याने वायुदाब जो आहे तो हा मिलीबार मध्ये प्रामुख्याने मोजला जातो हे सर्वांनी त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर मग अशा पद्धतीने आपण आज वाऱ्यांचे पूर्वी जे काही प्रकार आहेत ते प्रकार बघितले. त्यानंतर हवेची जी काही स्थिती आहे आवर्त चक्रीवादळ आणि प्रत्यावर्त हे हवेची स्थिती आणि प्रामुख्याने हवेच्या अतिवादळाच्या स्थितीमुळे हे तीन जे आहे ते तयार होतात. तर प्रामुख्याने वारे हे जे काही प्रकरण आहे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. या प्रकरणाच्या शेवटी असणारा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय सर्वांनी ठिकाणी अभ्यासायचा आहे आणि या ठिकाणी आपलं हे प्रकरण संपलेलं आहे.